आणि आता गुजरातचे विभाग निहाय निकाल पाहूया. सौराष्ट्र कच्छमध्ये 54 जागांपैकी भाजपकडे 24 तर काँग्रेसने इथं मुसंडीमाली 29 जागा पटकावत आणि इतर एक. मध्य गुजरातमध्ये 61 जागांपैकी भाजपनं 38 काँग्रेसनं 22 आणि इतर एक. दक्षिण गुजरातच्या 35 जागांपैकी 24 जागा भाजपनं जिंकल्या तर काँग्रेसला इथं केवळ 9 जागा मिळवता आल्या, इतरांकडे 2 जागा आल्या. उत्तर गुजरातच्या 32 जागांपैकी 15 भाजप तर काँग्रेसला 16 जागा इथं मिळाल्या, इतरांकडे 1. गुजरात निवडणुकीच्या निकालामध्ये मोदी का जिंकले पाहूया. जीएसटी आणि नोटबंदीचा परिणाम झाला नाही, मोदींच्या विकासाच्या मॉडेलवर अजूनही जनतेचा विश्वास असल्याचं दिसून आलं. मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारं मजबूत संघटन हे कारण आहे. मोदींच्या तुलनेत सध्या तरी दुसरं सशक्त नेतृत्व नाही. शहरी मतदारांनी भाजपची साथ सोडली नाही. पटेलांच्या नाराजीचा काँग्रेसला फायदा उचलता आला नाही. गुजराती अस्मितेचं कार्ड चाललं. तर हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा चालला. 34 सभा घेऊन गुजरात पिंजून काढला.